गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी निकिता, निकिताज गॅलरी माय यूट्यूब चॅनल. आजची रेसिपी आहे डोसा. मी तुम्हाला डोसा साध्या तव्यावरती कसा बनवायचा ते सांगणार आहे. तुम्ही फक्त न चिकटता, तो पण चिकटणार नाही, तर स्ट्रिकेज आहेत त्या फक्त तुम्ही फॉलो करा माझ्या. मी गॅस फुल केला आहे, त्यावर चांगला गरम झाला आहे. असं पाणी टाकायचं, हे पाणी सोकलं की ह्याच्यावरती तेल टाकायचं आणि गॅस कमी करायचा. म्हणजे आपलं डोशाचं जो बेटर आहे ते हलवून घ्यायचं पळीत. किती तुम्हाला छोटा करायचा आहे, किती मोठा करायचा आहे यावर तुम्हाला मी छोटा काढलाय. जास्त मोठा नाही काढलं, छोटंच काढलंय, बघून घ्या. हां, सॉरी, गॅस फुल करायचा विसरली मी. थोडं तेल पण टाकायचं असं. आणि पाणी हे बघा, हे मी हे जे उन्हातलं जे आहे ना त्याचं पाणी ड्रिप केलंय आणि त्याच्या कडवणी असं करायचं. असं भलती करायचं. मी तुम्हाला हा छोटा करून दाखवला आहे. हा छोट्या बाळासाठी म्हणजे मी खायला केला आहे. हा तुम्हाला जो पेपर डोसा जो असतो ना एकदम मोठा होतो तो कडक तो करून दाखवते. हा झाल्यावरती परत तीच सेम प्रोसेस करायची. हे पाणी टाकून तेल टाक. मी जास्त मोठे नाही काढत, छोटेच काढते. तुम्ही म्हणतात किती छोटे छोटे काढलेत हे. परत असंच करायचं आणि ह्याच्यात केलं ना ते चिकटत नाही. कारण काय प्रत्येकाचं बघितलं जातं की गावाकडे ना साध्या तव्यावरती ना डोसा जमत नाही, चिकटतो. त्यासाठी त्यासाठी नॉनस्टिकचा तवा हवा असावा लागतो. तसं काही नाही, साध्या तव्यावर पण जमतो. नॉनस्टिक नसलं तरी चालतं. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि हेच अजून जास्त वेळ जर ठेवलं तर जास्त कडक पण होतो. पण मला कडक नाही आवडत, मी लोजच करणार आहे. सो मी परत बनवते. हा गोल नाही आला आणि गॅस फुल करायचा. बघा, चिकटत पण नाही. असे पाण्यात जर लावून जर तुम्ही केलं ना तर चिकटणारच नाही येते. हे बघा झालं आहे हा पण बनून. आणि मी अजून जास्त थोड्या वेळ जर ठेवला असतो अजून हा कडक झाला असता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझं नाश्ता रेडी झालेला आहे. मी 3 कप तांदूळ घेतलाय रेशनचा आणि 1 कप उडीद डाळ आणि थोडीशी मेथी टाकली होती. तुम्ही सगळ्यांना तर माहितीच असेल की कसं पीठ म्हणजे त्याचं ठेवायचं असतं. 2 दिवस भिजत घालते मी आणि 2 दिवस भिजत घातल्यानंतर मग ते बनवते त्याचं. थँक्यू. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि हा मी काही प्रोफेशनल नाही, मला आवडतं म्हणून मी करायला लागले. असं नाही की काही नाही का जमतच, असं नाही. आत्ताशी सुरुवात आहे, हळूहळू जमेल मला. मी माझं चांगलं देण्याचा प्रयत्न करेल. बच्चा तुला आवडतंय ना, इकडं बघ खा. कसं आहे बाबा, कसं लागते बाबू, कसं लागते, आवडलं तुला? नाही आवडलं.